नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडके एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नागपूर शहर पोलीस पदाकरता मैदानी चिनीच्या अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो ते पाहणार आहोत बऱ्याच विद्यार्थ्यांचे व्हिडीओवर कमेंट्स येत होते की आम्हाला नागपूर शहर पोलीस पदाचा मैदानी चाचणीच्या अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो ते सांगा जेणेकरून आम्हाला लेखी परीक्षेचा अभ्यास करणे सोयीचे होईल तर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा त्यांच्या अभ्यासाला एक दिशा मिळावी या उद्देशाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये आपण नागपूर शहर पोलीस शिपाईपदाकरता मैदानी चाचणीच्या अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो ते पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकन देखील प्रेस करा अशाच प्रकारची पोलीस भरतीविषयीची महत्वपूर्ण माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या चॅनलवर शेअर करत असतो चला तर मग जास्त वेळ न गमावता आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला तर बघा मित्रांनो कट ऑफ सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की नागपूर शहर पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीची मेरिट लिस्ट ही अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना मैदानी चाचणीत किती गुण मिळालेले असतील हे आपल्याला अजूनपर्यंत माहिती नाही परंतु मागील वर्षीच्या एकूण चा चा एक रिक्त जागा असतील किंवा मागील वर्षीच्या मैदानी चाचणीच्या ऑफ असेल आणि या वर्षीच्या एकूण रिक्त जागा असतील तर या बाबींचा विचार करून आपण हा कट कटॉप का काढलेला आहे ओके कारण मागील वर्षीच्या एकूण रिक्त जागा बघितले आणि या वर्षीच्या एकूण रिक्त जागा बघितले तर यामध्ये जास्त फरक नाही त्यामुळे मैदानी चाचणीच्या कटॉपमध्ये देखील जास्त फरक येणार नाही ओके तर आता आपण मैदानी चाचणीच्या अंदाजित कट किती लागू शकतो ते बघूया तर बघा मित्रांनो नागपूर शहर पोलीस पदाची ही जाहिरात आहे यामध्ये एकूण तीनशे आठ इतक्या रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर एस सी करता या जाहिरातीमध्ये एकूण नऊ इतक्या रिक्त जागा आहेत तर यामध्ये पुरुष उमेदवारांच्या अंदाजित कट कट हा पस्तीस प्लस इतका लागू शकतो तर महिला उमेदवारांच्या अंदाजित कट ऑफ हा तीस प्लस इतका लागू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरी तर या जाहिरातीमध्ये एस सी कॅटेगरीच्या एकूण वीस इतक्या रिक्त जागा आहेत तर यामध्ये पुरुष उमेदवारांच्या अंदाजित कटॉप हा चौतीस प्लस लागू शकतो तर महिला उमेदवारांच्या अंदाजित कटऑफ हा तीस प्लस इतका लागू शकतो त्यानंतर व्हिजे कॅटेगरीच्या या जाहिरातीमध्ये एकूण रिक्त जागा आहेत एन टी बी कॅटेगरी करता फक्त एक रिक्त जागा आहे एन टी सी कॅटेगरी करता एकूण सात इतक्या रिक्त जागा आहेत एन टी डी कॅटेगरी करता एकही रिक्त जागा नाही तर एसबीसी करता एकूण सात इतक्या रिक्त जागा आहेत तर या कॅटेगरीकरिता पुरुष उमेदवारांच्या अंदाजित ऑफ हा अडतीस प्लस इतका लागू शकतो तर महिला उमेदवारांच्या अंदाजित ऑफ हा चौतीस प्लस इतका लागू शकतो त्यानंतर ओबीसी कॅटेगरी तर या जाहिरातीमध्ये ओबीसी कॅटेगरीचे एकूण बावीस इतके रिक्त जागा आहेत तर यामध्ये पुरुष उमेदवारांचा अंदाजित कटॉप हा छत्तीस प्लस इतका लागू शकतो तर महिला उमेदवारांचा अंदाजित कटॉप हा बत्तीस प्लस इतका लागू शकतो त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी तर या जाहिरातीमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या एकूण वीस इतके रिक्त जागा आहेत तर यामध्ये पुरुष उमेदवारांचा अंदाजित कटॉप हा अडतीस प्लस इतका लागू शकतो तर महिला उमेदवारांच्या अंदाजित कटॉप हा चौतीस प्लस इतका लागू शकतो त्यानंतर ओपन कॅटेगरी तर या जाहिरातीमध्ये ओपन कॅटेगरीचे एकूण दोनशे अठरा इतके रिक्त जागा आहेत तर यामध्ये पुरुष उमेदवारांच्या अंदाजित कट ऑफ हा चाळीस प्लस इतक्या लागू शकतो तर महिला उमेदवारांचा कट कटॉप हा छत्तीस प्लस इतका लागू शकतो तर अशा प्रकारे आपण नागपूर शहर पोलीस पदाच्या मैदानी चाचणीच्या अंदाजित कटॉप किती लागू शकतो ते बघितलेलं आहे इतकाच कटॉप लागेल असे नाही तर यामध्ये एक दोन मार्क्स कमी जास्त होऊ शकतात ओके तर अशाच प्रकारच्या पोलीस भरतीविषयीच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील बिलायकॉन देखील प्रेस करा धन्यवाद